डॉक्टर सुनील शिंदे सर, डॉक्टर गायकवाड़ सर आणि इतर सर्वांनी आपण उपस्थित या सेशन मध्ये खरं तर माझा पेपर नव्हता, मला सांगितलं होतं दुपारच्या सेशन मध्ये आहे. मी जो पेपर मांडलेला आहे वाचन करणार आहे गांधी काल आज आणि उद्या. मला वाटतं गांधीजींच्या विचारावरती जी आत्तापर्यंत चर्चा झाली गांधीजींच्या एकंदरीत विचाराचा आढावा घेतल्यानंतर मी एकच सांगतो की गांधी कालही प्रिय होते, आजही प्रिय आहेत आणि गांधी उद्याही प्रिय असणार आहेत. मग गांधीजींचे पर्यावरणाचे असतील, शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार असतील, आता समकालीन जगातली एकंदरीत परिस्थितीचा जर आपण विचार केला तर समकालीन जगामधला दहशतवाद असेल, हिंसाचार असेल, नक्षलवाद्यांचे प्रश्न असतील किंवा पर्यावरणाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नामध्ये एकच उत्तर दिसतं गांधीवादांचं. पण मला या पेपरच्या माध्यमातून एकच मांडायचं आहे की गांधी इतके प्रिय असताना, म्हणजे कधी काळी जगातल्या अनेक लोकांना शंका येती की गांधी खरंच या देशामध्ये होऊन गेलेत का, काय इतका महान विचारवंत, म्हणजे भविष्यातल्या लोकांना एवढा मोठा विचारवंत या देशात होईल का, ही पुढच्या पिढीला आपल्यास कधी कधी या बाबतीमध्ये शंका येईल, इतकं महान विचारवंत विचार गांधीजींचे असताना याच देशामध्ये गांधीजींच्या विचारांना विरोध का? म्हणजे गांधीजी कधीच अजात शत्रू नव्हते, म्हणजे गांधीजींनी केवळ भारतातच लढे यशस्वी केले असं नाही, गांधीजींनी आफ्रिकेमधले लढा यशस्वी केला, म्हणजे अगदी औद्योगिकरणाच्या संदर्भातला आपल्या देशातला असेल, शहरीकरणाचा संदर्भ असेल, म्हणजे या संदर्भामध्ये गांधी विचारांचं महत्व आपण नाकारू शकत नाही. आज कालही होते, आजही आहे आणि भविष्यात आहे. मी त्याच्यामध्ये खोल जात नाही की कोणत्या कोणत्या कारणानं गांधी विचार महत्वाचे आहेत. मग एवढा महान विचारवंत आमच्या देशामध्ये असताना ज्या माणसानं कृतिशीलपणानं एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करण्याचं नेतृत्व काम जगाला दिलं, त्याच गांधीजींना याच देशातल्या आपल्या लोकांनी का मारले, या संदर्भामध्ये मला शेवटी एक दोन मिनिटांमध्ये प्रश्न उपस्थित करायचे आणि मी पेपर थांबवतो. गांधी हे कधीच अजात शत्रू नव्हते. उजव्या विचारसरणीच्या हिंदू महासभा असेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल आणि आता त्यांच्यासोबत काम करणारा भारतीय जनता पक्ष असेल, खरं तर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या जवळ असणाऱ्या नथुराम गोडसेंनी गांधीजींची हत्या केली, पण गांधीजींच्या रक्ताचे काही शिंतोडे या उजव्या विचारसरणीच्या संघटनावर पडलेले आहेत हे आपल्याला नाकारता येत नाही. खरं तर त्या कालखंडामध्ये गांधीजींच्या हत्येच्या संदर्भामध्ये जे वेगवेगळे विचार मांडले जातात की गांधीजींची हत्या पाकिस्तानच्या निर्मितीच्या माध्यमातून झालं, गांधीजींनी 55 कोटी दिला, पण मला वाटतं या मुद्द्याच्या आधारानं, म्हणजे गांधीजींचा वध सॉरी गांधीजींचा खून करण्यापर्यंत हे एवढे मोठे मुद्दे नाहीत. खर तर ज्या बॅरिस्टर जिनांनी, म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या आयुष्यात एकावर शस्त्र चालवलं आणि ते गांधीजीवर चालवलं, पाकिस्तान निर्मितीच्या संदर्भामध्ये महत्वाची भूमिका घेणाऱ्या बॅरिस्टर जिना यांना न मारता त्यांनी गांधीजींनाच का मारले? कारण जोपर्यंत जर आपल्या हिंदुत्ववादी विचाराला या देशामध्ये पोषक वातावरण तयार करायचं असेल आणि आपला विचार जर वाढवायचा असेल तर हा माणूस संपल्याशिवाय आपला विचार वाढणार नाही, या भूमिकेतून गांधीजींना मारण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून मी सांगतो की गांधीजी जेवढे पुरोगाम्याला कळले नाहीत, गांधीजी जेवढे त्यांच्या गांधीवादी विचारसरणीचा आत्मसात करणाऱ्यांना जेवढे कळले नाहीत, तेवढे गांधीजी हिंदुत्ववाद्यांना समजले असा माझा दावा आहे. आता परत ठीक आहे, गांधीजी एकदा मारले, एक व्यक्ती गेला, पण व्यक्तीचे विचार जात नाहीत. पर एक सर दोनच मिनिटांमध्ये. आणि म्हणून आता परत गांधीजींना मारण्याचं दुसऱ्यांदा काम चालू आहे आणि ते सुद्धा गांधीजींचं अनुयायी बनून. या देशामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आज आपल्या देशाचे पंतप्रधान ग्राम स्वच्छता अभियानासाठी गांधीजींचा चष्मा वापरतात, अगदी गांधीजींच्या पुतळ्याच्या समोर बसून सूत कैतकतही केली जाते, फॉरेनचे पाहुणे आले तर गांधी दर्शन केलं जातं, पण त्याच वेळेला म्हणजे इतक्या पद्धतीचं प्रेम, म्हणजे गांधीजींना परत जवळ घेऊन मारण्याचा दुसरा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं.
आणि म्हणून महापुरुषाचं कोणत्याही दोनदा मरण असतं. एकदा या पद्धतीनं आणि एकदा परत गांधीजींचा गांधी विचारांचा मुखवटा घालून. कारण तुम्ही जर या चार पाच वर्षातले जर बघितले हेडिंग्स पेपरमधल्या, की एक लेख असा आला होता की गांधीवादामध्ये जडलेलं संघीय पुरोगामित्व, त्याच वेळेला गांधी हे संघाला प्रिय आहेत अशा पद्धतीच्याही बातम्या आल्या, आणि त्याच वेळेला नथुराम गोडसेंचे पुतळे बांधले पाहिजे हा एक विचार आला, आणि त्याच वेळेला यूपीमध्ये गांधीजींच्या पोस्टरला गोळ्या घालण्याचं काम केलं. म्हणजे या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये म्हणजे ह्या सगळ्या द्विधावस्था निर्माण करणं आणि त्या माध्यमातून या देशातलं गांधी गारुड उतरण्याचा प्रयत्न करण्याचा एक नवा पायंडा, नवा गांधी प्रेम या अनुयायानं निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे सर्वसामान्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. धन्यवाद, आपण सर्व संयोजकांनी मला पेपर वाचण्याची संधी दिली, याबद्दल आपणही सगळ्यांनी शांत चित्तेनं ऐकले, आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून थांबतो. सुनील शिंदे सर, विचारपीठावरील आपण आणि आपण सर्व सहकारी मित्र हो, महात्मा गांधी अहिंसक समाजाचे प्रनेते हा माझा पेपर आहे. खरं तर महात्मा गांधी हे युग पुरुष महापुरुष होते. त्यांच्या विचारामध्ये, मानसिकतेमध्ये, आचरणात्मकतेमध्ये अहिंसा, सत्य आणि नीती यासारख्या तत्वांचा प्रभाव होता. त्यामुळे गांधीजींनी आपल्या जीवनामध्ये सातत्यानं अहिंसेचा आधार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले, त्याला आपण सत्याचे प्रयोग असं मानतो. या प्राणीसृष्टीमध्ये सर्वात संवेदनशील प्राणी, भावुक प्राणी हा माणूस आहे. माणसाचं वर्तन हे स्वाभाविकताच बुद्धिनिष्ठतेला अनुसरून घडून येतानाच दुसऱ्या बाजूला अहिंसात्मकतेच्या आधारावर घडून आलं पाहिजे, म्हणून गांधीजींनी आयुष्यभर प्रयत्न केलेले दिसून येतात. ज्यांना आपण विचारवंतांचा बादशाह म्हणतो ते अल्बर्ट आइन्स्टाईन गांधीजीच्या संदर्भात म्हणतात की गांधीजीनं आपल्या जीवनामधलं सर्व ऐश्वर त्याग करून सामान्य पद्धतीचं नैसर्गिक स्वरूपाचं जीवन स्वीकारलं. गांधीजीसारखा माणूस या पृथ्वी तलावर खरोखरच होऊन गेला असेल यावर कदाचित भावी पिढी विश्वास ठेवू शकणार नाही. मग आइन्स्टाईननं जे भाकीत व्यक्त केलेलं होतं ते आज आपल्याला निश्चितच खरं वाटेल. आज माणसाचं जे स्वरूप आहे ते मानवीयतावादी, सामाजिकतावादी, धार्मिकतावादी, नैतिकतावादी राहिलं पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे आणि माणूस हा अधिक व्यावहारिक, अधिक स्वार्थी, अधिक मतलबी आणि अधिक स्वकेंद्री स्वरूपाचा बनत चाललेला आहे. त्यामुळे जी मानवीय सांस्कृतिक सामाजिक मूल्ये होती त्याची जागा आता बाजारू वाणिज्य व्यावहारिक स्वरूपाच्या मूल्याद्वारे घेतली जात आहे. मग अशा स्थितीत तुम्ही आम्ही ज्या सिव्हिल सोसायटीमध्ये, सभ्य समाजामध्ये, ज्या अर्बन सोसायटीमध्ये राहतो, आपण तितक्या जबाबदारीनं अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करून समाजातले ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. मग अनेकदा आपण अहिंसेचा अवलंब न करता कुठेतरी हिंसेवर आपण विश्वास ठेवत चाललेलो. आजच्या समाजाचा सर्वात महत्त्वाचा गंभीर प्रश्न जर कोणता असेल तर तो म्हणजे हिंसेवरचा वाढत जाणारा विश्वास. मी कुठेतरी दुसऱ्याचा गळा छाटल्याशिवाय, कुठेतरी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केल्याशिवाय मला माझी प्रगती करता येऊ शकत नाही, ही जी मानसिकता बनत चाललेली आहे ती अत्यंत घातक स्वरूपाची आहे. अनुभवम की गांधीजी, याच्यापैकी कुणाचा स्वीकार करावा असा प्रश्न उभा केल्यास निश्चितच आपल्याला म्हणावं लागेल, आपल्याला गांधीजीच्या अहिंसात्मक तत्वाचा स्वीकार करावा लागेल. आज जगामध्ये अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, इंग्लंड, फ्रान्स, उत्तर कोरिया यासारख्या राष्ट्रांची शस्त्रागृह ही पूर्णपणे अण्वस्त्रांनी भरलेली आहेत.
संपूर्ण जग अनेक वेळा जळून खाक होईल इतका अण्वस्त्र साठा आज वेगवेगळ्या देशाकडे अस्तित्वात आहे. परिस्थिती बदलत चाललेली असली तरी आजही किमान 40 ते 50 राष्ट्रांमध्ये हुकुमशाही स्वरूपाचं सरकार आहे. मग या सरकारांची जी सार्वभौम शक्ती आहे, त्यांची जी राष्ट्रीय पातळीवर दहशत आहे, त्या दहशतीच्या सावटाखाली आजही सामान्य माणसाला जीवन जगावं लागत आहे. अमेरिकन अभ्यासक मार्क पामर यांनी सांगितलं, एक अंदाज बांधला की अडॉल्फ हिटलरला हुकुमशाही प्रस्थापित करत असताना 2 कोटी लोकांच्या कत्तली कराव्या लागल्या. स्टॅलिनला 5 कोटी लोकांच्या जवळपास कत्तली कराव्या लागल्या. माओ त्से तुंग यांना 7 कोटी लोकांच्या कत्तली कराव्या लागल्या. मग अशा प्रकारच्या भयानक हिंसक मार्गाचा अवलंब करून जर आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर संपूर्ण मानव जातीचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकणार आहे. मग याचाच आधार घेऊन इराणियन नोबेल पुरस्कार विजेते श्री इबादी यांनी वर्ल्ड सोशल फोरमच्या विचारपीठावरून 1904 गांधीजीची जयंती 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जावा अशी मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. 2007 जेव्हा दिल्लीला सत्याग्रह परिषद संपन्न झाली त्या परिषदेमध्येही अशीच मागणी करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून 15 जून 2007 तत्कालीन परराष्ट्रमंत्री आनंद शर्मा यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेमध्ये हा ठराव मांडला आणि तो संमत झाला. तेव्हापासून आपण 2 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा करतो. त्या प्रसंगी बोलताना युनोचे जनरल सेक्रेटरी बान की मून म्हणाले, हा दिवस आपण का साजरा करणार आहोत? टू सेक्युअर ए कल्चर ऑफ पीस, शांततेच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी. एज्युकेशन अँड पीपल्स अवेअरनेस, शांततेचं शिक्षण आणि त्या अनुषंगाने जनजागृती घडवून आणण्यासाठी आपल्याला हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानावा लागेल. मग अहिंसा हा गांधीजीच्या बुद्धीचा विचार नव्हता तर तो त्यांच्या श्रद्धेचा विषय होता. गांधीजीचं मोठेपण याच्यामध्ये आहे की त्यांनी सतत स्वतःच्या आत्म्यावर हृदयावर श्रद्धा ठेवून त्या पद्धतीनं सामान्य माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांना सतत वाटायचं की राजकारणाचं स्पिरिच्युअलायझेशन झालं पाहिजे. गांधीजींनी ते करून दाखवलं. आजच्या या बदलत्या समाजात तुम्हा आम्हाला समाजामध्ये हिंसा का निर्माण होत चाललेली आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता आला पाहिजे. आज काय होत चाललेलं आहे, समाजामध्ये सरळ सरळ 2 वर्ग तयार होत चाललेले आहेत. एक म्हणजे सत्ता संपत्ती प्रतिष्ठेचा उपभोग घेऊ शकणारा सक्षम असा मुख्य प्रवाहातल्या लोकांचा वर्ग, आणि दुसरा म्हणजे या सत्ता संपत्ती प्रतिष्ठेपासून मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकल्या गेलेल्या वंचित उपेक्षित लोकांचा वर्ग. आहे रे आणि नाही रे हे पूर्वी होतं आजही आहे, परंतु आज श्रीमंती आणि गरिबी याच्यामधली दरी अत्यंत भयानक स्वरूपात वाढत चाललेली आहे. ज्यांच्याकडे जगण्याचं सामर्थ्य आहे त्यांनी जगावं, ज्यांच्याकडे जगण्याचं सामर्थ्य नाही त्यांनी खुशालपणे मरावं अशा प्रकारची अमानुष व्यवस्था आज निर्माण होत चाललेली आपल्याला दिसून येते. त्याचा परिणाम म्हणून मग सामान्य माणसाच्या मनात एक प्रकारचा या व्यवस्थेबद्दलचा असंतोष त्यांच्या मनात हा धुमसत आहे. समाजाबद्दल त्याला जी आत्मीयता वाटायला हवी तशा प्रकारची आत्मीयता वाटेनाशी झालेली आहे. मग अशा स्थितीमध्ये समग्र समाजामध्ये खऱ्या अर्थानं सर्वच पातळीवर समानता कशी निर्माण करता येऊ शकेल? जी विषमतेची भयानक अशी दरी आहे ती कशी किमान पातळीवर आपल्याला आणता येऊ शकेल या अनुषंगानं तुम्हा आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि मग हे सर्व प्रयत्न करत असताना समाजामधला जो जाणकार वर्ग आहे, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना या वेगवेगळ्या समाज घटकांना जाणीवपूर्वक सातत्यानं अत्यंत जबाबदारीनं प्रयत्नशील राहावं लागणार आहे. परंतु काय होत चाललेलं आहे अलीकडच्या काळामध्ये, कुठेतरी गांधीजीच्या विरोधामध्ये आंबेडकर, आंबेडकरांच्या विरोधामध्ये अण्णाभाऊ साठे, कुठेतरी कार्ल मार्क्स ह्या पद्धतीचं चित्र निर्माण केलं जातं. आता लेंडवे सरांनी म्हटल्यासारखं कुठेतरी भ्रम निर्माण केला जात
मग नथुराम गोडसेचे पुतळे का उभारू नयेत? अशा प्रकारची जर विचित्र मानसिकता असेल आणि समाजामध्ये चुकीचा विचार समजुती या जाणीवपूर्वक फैलावल्या जात असतील आणि त्याही राजरोसपणे राजकीय लोकांचा सत्ताधारी लोकांचा आधार घेऊन हे जर केलं जात असेल तर ती गोष्ट अत्यंत भयानक स्वरूपाची. मग या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही आम्ही अत्यंत आत्मीयतेनं जबाबदारीनं सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये खरं तर समाजामध्ये बौद्धिकता विकसित होत चाललेली आहे, लोक परिपक्व बनत चाललेले आहेत, जाणकार बनत चाललेले आहेत, योग्य काय अयोग्य काय हे सहजपणे ते ओळखू शकतात. अशा स्थितीत आता हिंसेचा आणि दहशतवादाचा आधार घेऊन कोणतेही प्रश्न सुटू शकणार नाहीत. हिंसेनं हिंसा वाढत जाणार आहे, दहशतवादानं दहशतवाद वाढत जाणार आहे आणि दहशतवाद हिंसा त्या घटनेमधूनच पुन्हा दुसरी हिंसा जन्मास येणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन अहिंसेच्या तत्वाचं वैयक्तिक व सार्वजनिक पातळीवर कसं पालन करता येऊ शकेल या अनुषंगानं आपण प्रयत्नशील राहावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. गांधी अध्ययन केंद्र आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिषद, या परिषदेसाठी उपस्थित असलेले या संस्थेचे सर्व पदाधिकारी डॉक्टर खुरसाळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, मंचावरील सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी मित्र, काही विद्यार्थी आहेत, विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की गांधी संपण्याची चिंता करण्याची गरज नाही. विषय आहे गांधीयन थॉट पास्ट प्रेझेंट अँड फ्युचर. कुठल्याच आईने मागे भूतकाळातही आपल्या मुलाला असं सांगितलं नाही, खोटं बोल, सत्य बोलू नको. आताही खऱ्या अर्थानं ती सांगत नाही वर्तमानात. आणि भविष्यातसुद्धा कुठली आई खऱ्या अर्थानं आपल्या मुलाला खोटं बोल, सत्य बोलू नको असं म्हणणार नाही. याच्यातच खऱ्या अर्थानं गांधींचं मोठेपण आहे. खुरसाळे सर सकाळी बोलत असताना जेव्हा त्यांनी उल्लेख केला की गांधीवादी असण्याची गरज नाही आणि गांधीवादाला वाद घालायची गरज नाही, गांधी समजून घेण्याची गरज आहे, खूप मला ते आवडलं खऱ्या अर्थाने. तसं इथल्या अनेक बाबी मला आवडल्या खऱ्या अर्थाने. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वर्षापासून आत्तापर्यंत कुठल्याही कार्यक्रमाला गेलो तर असा वेळेवर कार्यक्रम सुरू झाला असं कधीही आठवत नाही. जे वेळेवर येतात त्यांना शिक्षा मिळते खऱ्या अर्थाने. पण मी इथं सकाळपासून ऑब्झर्व करतोय, पहिल्या सत्रापासून अगदी सगळे कार्यक्रम शिस्तीत अगदी आणि वेळेवर त्या त्या वेळेत सगळे संपवले जात आहेत. त्यामुळे मीही खऱ्या अर्थानं वेळेचं उल्लंघन करणार नाही. आयोजकाचे मनापासून आभार. विषयही खूप चांगला घेतला, आयोजन खूप चांगलं आहे आणि यासुद्धा बाबी खऱ्या अर्थानं गांधीबरोबर आपण बाकी सगळ्या पार्टिसिपंटनी शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं खऱ्या अर्थानं. मी खरं म्हणजे खूप बोलावं अशी माझी इच्छा होती पण आता मी त्या नियमाचं उल्लंघन करू इच्छित नाही. गांधीच्या संदर्भात मलासुद्धा खऱ्या अर्थानं, मीसुद्धा फार मोठा अभ्यासक नाही, पण गांधींच्या संदर्भात नेमकं काय आहे गांधी असा प्रश्न मात्र नेहमी खऱ्या अर्थानं मलाही पडायचा. एका बाजूला जगातील अनेक मोठी माणसं गांधीसमोर नतमस्तक होताना दिसतात. आपले आदरणीय प्रधानमंत्री अमेरिकेत गेले, तिथं भाषण करतानाही सुरुवातीला खऱ्या अर्थानं गांधींची 150वी जयंती आम्ही साजरी करतो आहोत इथून सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन पाळला जातो, 180 देशामध्ये जवळपास हा दिवस पाळला जातो. अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणतो की गांधी माझी जगण्याची प्रेरणा आहे. इव्हन लाखभर पुस्तकं खऱ्या अर्थानं प्रकाशित झाली आणि आजही खऱ्या अर्थानं महिन्याभरात साधारणतः किमान 5 पुस्तकं वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित होतात. सन 2000 अमेरिकन स्टेट्स एक्सप्रेसने या नियतकालिकाने एक सर्वे केला आणि 10,000 लोकांच्या समोर, शास्त्रज्ञ, विद्वान, विचारवंत, कुलगुरू अशा लोकांच्या समोर प्रश्न ठेवला की खरंच महान कोण आहे, तर त्याच्यापैकी 8,886 लोकांनी खऱ्या अर्थानं गांधींचं नाव सांगितलं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र खऱ्या अर्थानं आपल्याच देशामध्ये गांधींची टिंगलटवाळी, गांधी म्हणजे थट्टेचा विषय, चेष्टेचा विषय, गांधींची बकरी, गांधींचा पंचा
अशी ही टिंगलटवाळी खऱ्या अर्थाने होते. इवन एवढंच नाही तर एका सुज्ञ प्राध्यापकाने मला विचारलं खऱ्या अर्थाने की गांधीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे भारत देशामध्ये. डॉक्टर सुरेश सावंत सरांनी सकाळी खूप छानपैकी खऱ्या अर्थानं त्याचं विवेचन केलं, त्याच्यात उत्तर त्याचं होतं खऱ्या अर्थानं. पण मी असं म्हणालो की तुम्ही जे विचारलात हा प्रश्न मला खऱ्या अर्थानं की गांधीचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, हेच गांधीचं कॉन्ट्रीब्युशन आहे असं समजा. मी फार काही त्यांना उत्तर देऊ शकलो नाही. तसं गांधी खऱ्या अर्थानं फार विद्वान होते, फार प्रभावी होते, किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं फार पुढारलेले होते असं म्हणता येत नाही. मला गांधी मुळात कशामुळे आवडतात तर खऱ्या अर्थानं जसं आता कुणीतरी उल्लेख केला की मोहनचंदपासून गांधीपर्यंत ते पोहोचले, तसं स्वतःला रिकन्स्ट्रक्ट करणारा माणूस म्हणून गांधीकडे मी बघतो खऱ्या अर्थानं. अतिशय सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा माणूस, इवन बॅरिस्टरीसुद्धा रडत पडत केली असं मी काही ठिकाणी वाचलेलं आहे. सामान्य बुद्धिमत्तेचं पण गांधीपर्यंत पोहोचला खऱ्या अर्थानं, म्हणून मला खऱ्या अर्थानं मुळात गांधी आवडतात. दुसरी गोष्ट, माझ्यापुढे एक असा प्रश्न पडतो खऱ्या अर्थानं की मी परवाच माझ्या क्लासमध्ये खऱ्या अर्थानं मुलांना बोलतो होतो, विषय निघाला म्हणून बोललो की आई वडील आणि गुरु यांच्यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, त्यांचा सन्मान करा, निश्चित यशस्वी व्हाल. आता असं बोलल्यानंतर मुलं काही साशंक, त्यांना मी शेवटी त्याच्यापुढे उत्तर दिलं, त्यांना असं म्हणालो की माझ्यावर जर श्रद्धा असेल तर मी सांगतो म्हणून विश्वास ठेवा, तुमच्या डोक्याला ताणच देऊ नका तुम्ही. मला कधी कधी गांधीच्या संदर्भात असं वाटतं खऱ्या अर्थानं, फार गांधींच्या संदर्भात खोलात जायची, फार डोक्याला ताण द्यायची गरज नाही. एवढं सगळं जर असेल, एवढे सगळे लोक जर मानत असतील, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन पाळला जातो, एवढी पुस्तकं खऱ्या अर्थानं छापली जात असतील, तर गांधी महानच आहे खऱ्या अर्थानं. विश्वास ठेवायला, त्यांचं तत्त्वज्ञान अनुसरायला हरकत नाही मला असं वाटतं. दुसरं, एक खादीच्या संदर्भात मग अशी उल्लेख निघाला की 1942 संदर्भात ज्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याकडं स्वातंत्र्य लढ्याची हे होती, त्यावेळेला मी असं एका ठिकाणी वाचलं खऱ्या अर्थानं की चले जावची चळवळ सुरू झाली 1942 आणि लोक घोषणा देत निघाले. घोषणा देत निघाल्यानंतर एक गृहिणी खऱ्या अर्थानं दार उघडते आणि काय कशाचा आवाज आला म्हणून दारातून पाहते. ती पाहिल्यानंतर जसं आपण गरजा महाराष्ट्र माझा म्हणलं की लगेच आपल्या अंगातसुद्धा शहारे येतात, तसे घोषणा देत जेव्हा ही खऱ्या अर्थानं सगळे लोक निघाले तेव्हा त्या महिलेच्या डोक्यात विचार असा आला की आपणही सामील झालं पाहिजे. सामील झाल्यानंतर चार पावलं चालल्यानंतर लक्षात आलं की आपण सासूरवासीन आहोत, आपल्या अंगात गळ्यात किंवा हातात दागिने आहेत आणि हे आपण खऱ्या अर्थानं घरी पोहोचविले पाहिजेत. आणि म्हणून साधारणतः एक सद्ग्रस्ताला भेटते, त्यांना सांगते की हे सगळे दागिने माझ्या घरी पोहोचवा. तेव्हा तो सद्ग्रस्त आश्चर्यचकित होतो, तो असं म्हणतो की एवढा मोठा सगळा आयवज खऱ्या अर्थानं तुम्ही माझी ओळख नसताना, परिचय नसताना माझ्याकडं सोपवता, उत्सुकतेनं विचारतो. तेव्हा ती महिला किंवा ती स्त्री असं म्हणते की तुमच्या अंगावर असलेला गांधीचा पोशाख इतकी ओळख मला पुरे आहे. म्हणजे असे जर गांधी असतील खऱ्या अर्थानं, अलीकडच्या काळातसुद्धा जर आपण बघितलं की IT क्षेत्रामध्ये आपण खूप खऱ्या अर्थानं प्रगती केली, पुढं गेलो, सुधारणा केल्या. मनमोहन सिंग बऱ्याच वेळा म्हणून गेले खऱ्या अर्थानं की मानवता किंवा ह्युमॅनिटी मात्र दिवसेंदिवस संपत चालली. इवन APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती होते, त्यांनी सांगितलं की 2020 आपल्याकडं महासत्ता येईल असं भाकीत केलं खऱ्या अर्थाने. आणि हे भाकीत कशाच्या आधारावर केलं, तर आमच्याकडं भारत देशामध्ये तरुणांची संख्या 2020 जगात सगळ्यात जास्त असणार आहे याच्या आधारावर त्यांनी भाकीत केलं. सायंटिस्ट होते खऱ्या अर्थाने, त्यांचं काही चुकीचं नाही, पण मनमोहन सिंगांनी चिंता व्यक्त केली की अब्दुल कलामांचं स्वप्न हे खरंच साकार होईल का. कशामुळं, तर त्याने असं सांगितलं की 31 डिसेंबरला जर ह्या सगळ्या आमच्या देशातल्या तरुणांना जर त्यांच्या घराचा रस्ता हाताला धरून नेऊन दाखवावा लागत असेल तर या तरुणांच्या भरोश्यावर खऱ्या अर्थानं आमचा देश महासत्ता होईल का याच्याबद्दल मला शंका वाटते. तर याचा खऱ्या अर्थानं विचार करण्याची गरज आहे. मूल्य ज्याला म्हणू आपण, नैतिकता ज्याला म्हणू आपण, हे सगळ्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं गांधींच्या संदर्भात आहे. दुसरी गोष्ट अशी की गांधी खऱ्या अर्थानं समजणंसुद्धा इतकं साधं सोपं सरळ नाही, म्हणून मी सोप्या भाषेत असं सांगितलं की फार ताण द्यायची गरज नाही. सगळेच लोक म्हणतात गांधी महान आहे, तर आपण महान म्हणायला हरकत नाही. साधं सोपं अगदी. मी बऱ्याच वेळाला माझा मुलगा मेमध्ये जेव्हा सुट्टीला येतो तेव्हा तो, मी जेव्हा त्याला काम सांगतो आंबे घेऊन ये बाजारातून, तेव्हा तो काय म्हणतो की मला कळत नाहीत पप्पा आंबट मिळतात, मला कळणार नाही. तेव्हा मी त्याला सांगितलं की तू बाजारात जा ना, आंब्याचं जिथं मार्केट आहे तिथं 5 मिनिटं 2 मिनिटं उभा टाक आणि आंब्याकडं बघूच नको, माणसांकडं बघ. आणि जो माणूस तुला असा वाटला की हा सोज्वळ आहे, सात्विक आहे, चांगला आहे, तो माणूस जे आंबे घेईल ना ते घेऊन टाक तू. हे चुकीचं नाही असं मला वाटतं खऱ्या अर्थानं. आपल्याला कळत नसेल तर आपण लोकांच्या मागं जाणं गरजेचं आहे.
हे तरी किमान स्वीकारलं पाहिजे। आणि गांधी क्लिष्ट आहे, अवघड आहे, कशामुळे? तर गांधींनी कायमस्वरूपी खऱ्या अर्थाने अनेक विषयांना स्पर्श केला। शेती आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, खेडी आहे, उद्योग आहे, धर्म आहे, स्त्री आहे, ब्रह्मचर्य आहे, कोणता विषय खऱ्या अर्थाने गांधींकडनं सुटला, कशा कशाचा तुम्ही अभ्यास करणार खऱ्या अर्थाने? म्हणून गांधी समजणं तसं खऱ्या अर्थाने क्लिष्ट आहे। गांधी म्हणजे समुद्र आहे, घागरीत खऱ्या अर्थाने गांधी मावत नाहीत, त्याचा आपण प्रयत्न करण्याची गरज नाही। पण मला असं वाटतं बऱ्याच वेळा की कुठल्याही महापुरुषाचं मूल्यमापन आपण कोणत्या पद्धतीने करतो, त्याच्या दोन पद्धती साधारणतः आपण अवलंबितो। एक पद्धत अशी आहे की मला जो विचार आवडतो, जो स्वीकारार्ह आहे, त्या पद्धतीने जर मांडणी केली तर मला ते योग्य वाटतं, मला ते आवडतं। आणि जर मला जे आवडतं त्या पद्धतीने मांडणी नसेल, मला ते योग्य वाटत नसेल, माझ्या सोयीचं नसेल, तर बऱ्याच वेळा ते मला आवडत नाही, मग त्याच्या संदर्भात आपण टीका टिप्पणी करतो। दुसरी पद्धत अशी आहे की कुठल्याही महापुरुषानं कुठल्या परिस्थितीमध्ये, कुठल्या काळामध्ये खऱ्या अर्थाने याचं मूल्य काम केलं, कुठल्या परिस्थितीमध्ये, त्या भूमिकेत जाऊन खऱ्या अर्थाने आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे। मला आवडतो की आवडत नाही याचा विचार करायची गरजच नाही खऱ्या अर्थाने। कुठल्या परिस्थितीत काम केलं, ते काम कसं आहे त्याचा विचार करणं, त्याच्या आधारे मूल्यमापन करणं गरजेचं आहे। पण आम्ही त्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने मूल्यमापन करत नाही। तसं गांधींनी खऱ्या अर्थाने कोणत्या काळात काम केलं हे खूप मोलाचं आणि महत्त्वाचं आहे। बघा, भारत गुलामगिरीमध्ये होता साधारणतः। एका ठिकाणी मी असं वाचलं की 1857 भारताची लोकसंख्या 30 कोटी होती आणि 1857 ते 1947 साधारणतः इंग्रजांनी जेव्हा खऱ्या अर्थाने भारतावर राज्य केलं, त्यावेळेला देशात इंग्रज आल्यापासून जाईपर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या इंग्रजांची कधीच या देशात नव्हती, 1 लाखापेक्षा जास्त। आणि भारताची लोकसंख्या तर 30 कोटी होती खऱ्या अर्थाने। मग 1 लाख लोकांनी खऱ्या अर्थाने 30 कोटीवरती राज्य केलं, हे कुठली मानसिकता आहे खऱ्या अर्थाने? तर हा देश भेकडांचा आहे, गुलामगिरींची मानसिकता किंवा मनोवृत्तीचा देश आहे। त्या परिस्थितीत लोकांना खऱ्या अर्थाने जागं करणं, पेटवणं, जगातला सगळ्यात मोठा खऱ्या अर्थाने लोकसंघर्ष गांधी एवढा कुणीच केला नाही खऱ्या अर्थाने। गांधीच्या संदर्भात जेव्हा लोक बोलतात तेव्हा खऱ्या अर्थाने, कारण त्याही वेळेला गांधींच्या लक्षात आलं की इंग्रज सरकारच्या विरुद्ध लढा देणं सोपं आहे, त्यांच्याकडे शस्त्रास्त्र असलेलं सैन्य आहे, शिस्तीतलं सैन्य आहे, त्याच्या विरोधात जर लढा द्यायचा असेल तर अहिंसेशिवाय खऱ्या अर्थाने आमच्या पुढे मार्ग नाही, पर्याय नाही। म्हणून तो मार्ग खऱ्या अर्थाने त्यांनी स्वीकारला। आणि इंग्रज अधिकाऱ्याचं एका ठिकाणी स्टेटमेंट असं आहे की हिंसा किंवा विद्रोह करणाऱ्या माणसाला दडपायचं कसं हे आम्हाला कळत नाही, कळलं नाही, आणि म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही पराजित झालो। अहिंसा करणाऱ्या म्हणजे हिंसा न करता, चित्रपट गांधींचा जेव्हा खऱ्या अर्थाने काढला रिचर्ड ॲटनबरोनी, तेव्हा खऱ्या अर्थाने लोकांनी प्रश्न विचारला की गांधीवरतीच तुम्ही खास सिनेमा काढता आहात, जगामध्ये स्वातंत्र्य लढ्यासाठी संघर्ष करणारे खूप लोक आहेत खऱ्या अर्थाने, वॉशिंग्टन आहे, लेनिन आहे, माओ आहे। तेव्हा त्यांनी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते काय म्हणतात की शस्त्र हातात घेऊन संघर्ष करणारा, स्वातंत्र्य मिळणारे अनेक लढे खऱ्या अर्थाने झाले, पण शस्त्र हातात न घेता लढा करणारा हा एकमेव खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवणारा नेता आहे। म्हणून यांच्यावरती तो सिनेमा मी काढला किंवा मला ते अधिक योग्य वाटलं। इवन गांधींनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्य लोकांना, आता मॅडमने जसं सांगितलं की शेतकरी असेल, महिला असेल, कामगार असेल, या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थाने रस्त्यावरती आणलं। इवन एवढंच नाही, लोकांच्यामध्ये जागृती निर्माण केली, विश्वास निर्माण केला। गांधी काय म्हणायचे खऱ्या अर्थाने लोकांना, तुझं भारतावर प्रेम आहे का? आहे। काय करावं? लोकांना भीती वाटायची, ते म्हणायचे फक्त चौकात जा आणि भारत माता की जय असं मोठ्याने ओरड। भारत माता की जय म्हणून जोरात ओरडलं की काय करतील इंग्रज लोक, येतील तुला मारतील, पिटतील, त्यावेळेला तू ते सहन करायचं, आम्ही तुझी दुरुस्ती करून मलमपट्टी करू, काय करू ते। आणि या पद्धतीनं खऱ्या अर्थाने लोकांनी काम केलं। दुसरी गोष्ट अशी की गांधी सांगायचे आणि सगळे लोक ऐकायचे, सगळा देश ऐकायचा खऱ्या अर्थाने। परवा मी वास्तविक सार्वभौमत्व आणि नामधारी सार्वभौमत्व असं शिकवत असताना, आमच्याकडे इंग्रजांचं विधिमय सार्वभौमत्व आणि वास्तविक सार्वभौमत्व, विधिमय म्हणजे कायद्यानुसार सार्वभौमत्व कोणाकडे आहे, 1947 इंग्रजांकडे होतं, पण वास्तव सार्वभौमत्व कोणाकडे होतं, गांधीकडे होतं खऱ्या अर्थाने। सगळे आदेश लोक गांधींचे पाळत होते, म्हणजे शाळा सोडा, मुलं शाळा सोडायचे, नोकऱ्या सोडा, नोकऱ्या सोडायचे, रस्त्यावर या म्हणलं की रस्त्यावर यायचे, करा किंवा मरा म्हणलं की लोक खऱ्या अर्थाने तयार व्हायचे, हे सगळं खऱ्या अर्थाने गांधींचं का ऐकत होते लोक, का कुठली ताकद किंवा शक्ती खऱ्या अर्थाने गांधींच्या शब्दात होती। त्याच्या संदर्भात एक उदाहरण फक्त सांगतो, टिळक फंड जेव्हा गोळा करायचं ठरलं टिळकांच्या मृत्यूच्या नंतर, तेव्हा गांधींनी सगळ्यांना आवाहन केलं की 3 कोटी रुपये गोळा करायचे आहेत आपल्याला 3 महिन्यामध्ये, सॉरी 1 कोटी रुपये 3 महिन्यामध्ये। आणि सगळीकडे खऱ्या अर्थाने दारोदार अनेक कार्यकर्ते किंवा लोक फिरले आणि 3 महिने पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता हे पैसे मोजायला बसले, बसल्यानंतर 97 लाख रुपये भरले
3 लाख रुपये कमी पडले. गांधी म्हणाले की अजून 3 तास वेळ आहे, 9 वाजलेले आहेत, 10-11-12 वाजेपर्यंत आपण वाट पाहू. 12 वाजेपर्यंत जर 3 लाख रुपये मिळाले तर आपण गांधी फंड म्हणून डिक्लेअर करून टाकू. लोक सगळे म्हणायला लागले की आता 3 लाख काय, इतके सगळे पैसे जमा झाले, 3 लाख गोळा करायला किती वेळ लागणार आहे, करूयात आपण नंतर होतील. गांधी म्हणाले नाही, मी जर 12 वाजेपर्यंत 3 लाख रुपये मिळाले तरच खऱ्या अर्थाने हे डिक्लेअर करेल, अन्यथा नाही. सरदार वल्लभभाई पटेलांचे भाऊ विठ्ठलभाई पटेल त्यांनी खूप वेळा खऱ्या अर्थाने त्यांनी रिक्वेस्ट केली, पण गांधी म्हणाले नाही. 12 वाजेपर्यंत जर समजा 3 लाख मिळाले नाहीत तर उद्या सकाळपासून ज्या लोकांकडनं आपण हे पैसे गोळा केले त्या लोकांना परत द्यायला आपण सुरुवात करू, परत देऊन टाकू. इवन जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झालं, 348 शीख जवान मारले गेले, शहीद झाले, त्यावेळेला गांधींना असं वाटलं खऱ्या अर्थाने की यांच्या स्मरणार्थ एखादं स्मारक उभं करणं गरजेचं आहे. अनेक लोकांना आव्हान केलं, लोक पैसे द्यायला तयार नाहीत, गांधी उभं उभं टाकले आणि गांधी म्हणाले की पैसे द्या नसता साबरमतीचा मी खऱ्या अर्थाने लिलाव करतो. लोकांनी पैसे द्यायला सुरुवात केली. लोकांना माहीत होतं खऱ्या अर्थाने की गांधी जे बोलतात ते करतात, कथनी आणि करणीमध्ये फरक नाही, आणि म्हणून लोक खऱ्या अर्थाने गांधीवरती विश्वास टाकत होते. मला आणखी एक बाब सांगावीशी असे वाटते, मी फार वेळ घेत नाही, नियमाचं उल्लंघन करत नाही. मग अशी सरांनी जसा उल्लेख केला सुरेश सावंत सरांनी की मार्क्सवादी, हिंदुत्ववादी, आंबेडकरवादी हे कुणीच खऱ्या अर्थानं गांधींना मानत नाही, आणि गांधीवाद्यांनी सुद्धा खऱ्या अर्थानं मनापासून गांधींची सेवा केली असं वाटत नाही. कारण गांधींच्या नंतर विनोबा हे खऱ्या अर्थानं त्यांनी नेता मानले. विनोबा हे खऱ्या अर्थानं तडजोडीचा नेता. विनोबा तसे महान होते खऱ्या अर्थानं. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भूदान किंवा जमिनी शासनाला द्याव्यात म्हणून जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केले, 400 कायदे जवळपास, तेव्हा 4 लाख एकर जमीन खऱ्या अर्थानं मिळाली. आणि विनोबा भावेने जेव्हा खऱ्या अर्थानं भूदान चळवळ सुरू केली तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं 45 लाख एकर जमीन मिळाली. म्हणून विनोबाही महान होते. पण मला असं वाटतं खऱ्या अर्थानं की शिवाजी महाराजांनी जे कार्य महाराष्ट्रात केलं ते खऱ्या अर्थानं गांधींनी हिंदुस्थानात केलं असं मला वाटतं. कारण का, तर शिवाजी महाराजांचा मृत्यू 1680 झाला, संभाजी महाराजांचा मृत्यू 1691 झाला. संभाजीराजानंतर मराठ्यांना नेता राहिला नाही, तरीही 1691 ते 1707 शिवाजीचं सैन्य लढत राहिलं. म्हणजे एकंदरीत खऱ्या अर्थानं औरंगजेबाला लढा देत राहिलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं मोठेपण स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करण्यात आहे. तसं खऱ्या अर्थानं गांधींनी स्वातंत्र्याची प्रेरणा जगभर किंवा देशात खऱ्या अर्थानं निर्माण केली असं म्हणावं लागेल. आणि अजून एक मला असं वाटतं की जसं मी पुन्हा पुन्हा वारंवार सांगतो खऱ्या अर्थानं की अनेक लोकांनी मानलं तर आपण मानायला हरकत नाही. पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, वल्लभभाई पटेल आहेत, मौलाना अबुल कलाम आझाद आहेत, किंवा राजेंद्र प्रसाद आहेत, राजगोपालाचारी आहेत, या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं नेता मानलेला आहे गांधींना. हे महान लोक आहेत खऱ्या अर्थानं. यांनी हे सगळं त्यांचं कार्य जर आपण पाहिलं तर आपण अचंबित होऊ. मग या लोकांनी जर खऱ्या अर्थानं गांधींना मानलं असेल तर आपण मानायला खऱ्या अर्थानं हरकत नाही असं मला वाटतं. आणि हे सगळे लोक खऱ्या अर्थानं असे आपल्याला पाहायला, ऐकायला किंवा आपल्या देशात जन्माला आले त्याच्याबद्दलच खऱ्या अर्थानं आपण धन्यता मानणं गरजेचं असं मला वाटतं. 1:20 हे किंवा 1:15 संपवा असं खऱ्या अर्थानं त्यांचं आदेश आहे. मला आयोजकांनी संधी दिली म्हणून आयोजकाचेही आभार मानतो आणि हे सत्र या ठिकाणी संपलं असं डिक्लेअर करतो. SR Sonawalkar सर अँड ऑर्गनायझर ऑफ दिस कॉन्फरन्स बरोबर मॅम टू कम ओवर द डायस टू फेलिसिटेट ऑल द डिग्निटीज ऑन द डायस. फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट ऑनरेबल प्रिन्सिपल सोनवळकर सर टू फेलिसिटेट टुडेज चेअरमन ऑफ द सेशन सुनील शिंदे सर. या राष्ट्रीय परिषदेचे सहसंयोजक प्राध्यापक धनाजय सर, सर प्राध्यापक आर्य सर,
तसं थांबा.